अनंतटीदे रिफ्रेश हमी। केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत तपशीलवार माहिती दिली आहे। त्यानुसार छत्तीसगडमध्ये 2 टप्प्यात मतदान होईल। मिझोरम आणि छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान 7 नोव्हेंबरला होईल, तर छत्तीसगडचं दुसऱ्या टप्प्यातील मतदान 17 नोव्हेंबरला होईल। याच दिवशी मध्य प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान होईल। यानंतर राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होईल, तर तेलंगणात 30 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होईल। या सगळ्या मतदान प्रक्रियेनंतर 3 डिसेंबरला 5ही राज्यांमध्ये मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकणसाद लाईव्हचं यूट्यूब चॅनल।